ओके भानु, तर आपण इयत्ता सातवीचा चौथा धडा स्टार्ट केलेला आहे. चौथा धडा आहे, त्या धड्याचं नाव आहे कोण व कोणांच्या जोड्या. कोण व कोणांच्या जोड्या, आणि त्याच्यामध्ये आपल्याला सराव संच 21 पर्यंत अभ्यास करायचा आहे. सराव संच 15 ते 21, सराव संच 15 ते 21 म्हणजे 6 सराव संचांचा धडा आहे. तो ओके, त्याच्यात आपण कोणांच्या वेगळ्या वेगळ्या जोड्या बघणार आहोत. त्याच्यामध्ये आपला ऑलरेडी सराव संच 15 आणि सराव संच 16 झालेला आहे. तर कोणांच्या दोन जोड्या पण झालेल्या आहेत. एक जोडी होती संलग्न कोण, ऍडजसंट अँगल, पेअर ऑफ अँगल्स, संलग्न कोण ऍडजसंट अँगल्स. दुसरी होती कोटी कोण, कॉम्प्लिमेंटरी अँगल्स. तर दुसऱ्या जोडीची व्याख्या तुम्ही पाठच केलेली होती, ज्या दोन कोणांच्या मापांची बेरीज 90° असते त्यांना एकमेकांची कोटी कोण म्हणतात. If the sum of measures of two angles is 90°, if the sum of measures of two angles is 90°, then that angles are called as a complementary angles. तर आज आपण तिसरी जोडी बघतोय. तिसऱ्या जोडीचं नाव आहे सप्लिमेंटरी अँगल्स, पूरक कोण. पूरक कोण कोणाला म्हणतात, सप्लिमेंटरी अँगल्स कोणाला म्हणतात, ज्या दोन कोणांच्या मापांची बेरीज 180° असते. 180°, ज्या दोन कोणांच्या मापांची बेरीज 180° असते त्यांना एकमेकांचे पूरक कोण असे म्हणतात. दोन्ही व्याख्या पाठ करा. इफ द सम ऑफ मेजर्स ऑफ टू अँगल्स इज 180°, इफ द सम ऑफ मेजर्स ऑफ टू अँगल्स इज 180°, देन आर कॉल्ड एज अ सप्लिमेंटरी अँगल्स. जर दोन अँगलची ऍडिशन जर 180° असेल ना, तर त्यांना सप्लिमेंटरी अँगल्स म्हणतात. तर मी दोघांमधला फरक दाखवतो तुम्हाला. हे कॉम्प्लिमेंटरी अँगल्स आहे, सप्लिमेंटरी अँगल्स. हे जे दोन अँगल आहे ना, यांची जर तुम्ही ऍडिशन केली तर 90 पडते बघा, 60 30 90, म्हणून यांना कोटी कोण म्हणतात. हे पण बघा 90, हे पण बघा 90, 89 आणि 90, 25 65 90, वरती असा अंश टाकत जातो. तर ह्या दोन्ही कोणांच्या मापांची बेरीज नेहमी 90 पडते, म्हणून यांना एकमेकांची कोटी कोण म्हणतात. दीज आर दी कॉम्प्लिमेंटरी अँगल्स, दीज आर दी कॉम्प्लिमेंटरी अँगल्स, कोटी कोण. पण यांची बेरीज चेक करा, 120 आणि 60 किती, 180, 140 आणि 40 किती, 180, 70 आणि 110 किती, 180, 20 आणि 160 किती, 180, 90 आणि 90 किती, 180. म्हणून यांना पूरक कोण म्हणतात. यांना ही जोडी आहे, कोणांची जोडी आहे, पण या जोडीला नाव आहे पूरक कोण. जर बेरीज 90 येत असेल तर कोटी कोण, आणि जर बेरीज 180 येत असेल तर पूरक कोण, सप्लिमेंटरी अँगल्स. आता याच्यावरती प्रश्न असा विचारता की खाली दिलेल्या कोणांचे पूरक कोण काढा. पूरक कोण काढा तुम्ही आता खाली दिलेले. समजा आता तुम्हाला एक कोण दिलेला आहे, त्याचा पूरक कोण काढायचा आहे. इथं दिलाय समजा 40°, 40°चा पूरक कोण काढा. कसं काढणार 40°चा पूरक कोण, हे बघ, 40°चा पूरक कोण, पूरक कोण कसं काढणार 40°चा पूरक कोण. तर हा जो 40 असतो ना, त्याला 180 मधून वजा करावं लागेल तुम्हाला. 180 वजा 40° करावं लागेल. ओके, इंग्लिश मध्ये कसं लिहिणार तुम्ही हे, सप्लिमेंटरी अँगल, सप्लिमेंटरी अँगल ऑफ 40°, ऑफ 40° इज इक्वल टू 180 - 40. 180 - 40 जर केलं तुम्ही ना, 180 जर 40 वजा केलं ना, तर 0 + 0 गेले 0, 8 + 4 = 4, 140 उत्तर आहे. याचा अर्थ त्याचा सप्लिमेंटरी अँगल आहे 140, कारण दोघं मिळून 180 बनतील ना. आणि सर जर आम्हाला कोणी येत असेल तर, जसं आता आम्ही दिलं 100°, तर आम्हाला माहिती आहे याचं सप्लिमेंटरी अँगल 80 आहे. आणि आम्ही डायरेक्ट लिहिलं तर चालतं, काय प्रॉब्लेम नाही, यू कॅन राईट डायरेक्ट ऑल्सो. ओके, पण स्टेप जर बघायची असेल तर कशी म्हणणार आपण, 100 पूरक कोण, 100 पूरक कोण, 100 पूरक कोण म्हणजे सप्लिमेंटरी अँगल ऑफ 100, सप्लिमेंटरी अँगल ऑफ 100 कसा असणार. सप्लिमेंटरी ऑफ अँगल, सप्लिमेंटरी अँगल ऑफ 100, तर ह्या कोणाला 100 180° वजा करावं लागेल. 180° जर तुम्ही 100 वजा केलं ना, तर उत्तर येतं 80°. याचा अर्थ याचं सप्लिमेंटरी अँगल किती आहे, 80. थोडं कॉम्प्लिकेटेड पण येऊ शकता ना, 137°. समजा आता याचा सप्लिमेंटरी अँगल काढायचा आहे तुम्हाला, मग कसं काढणार तुम्ही, 137°चा पूरक कोण, 137°चा पूरक कोण, पूरक कोण. ओके, कसं काढणार, 180 मधून तुम्हाला 137 काय करावं लागेल, वजा करावं लागेल. म्हणजे सप्लिमेंटरी अँगल ऑफ, सप्लिमेंटरी अँगल ऑफ 137°. तर वजाबाकी करा. आता वजाबाकी अशी करावी लागेल व्यवस्थित हळूहळू. हा, तुम्हाला माहिती, 0 + 7 जाते, म्हणून 10 - 10 - 7 गेले 3, 8 - 4 - 4, 1 - 1 = 0, 43° येतं बघा उत्तर. म्हणून 43° लिहा. जमेल का, एकदम इझी ना पूरक कोण काढणं, काहीतरी अवघड आहे का,
तुम्हाला जमणारच सगळ्यांना. आणि कधी कधी असं अक्षर देता येतं एक सहा अंशाचा पूरक कोण काढा बघा. तर मग कसं काढणार तुम्ही एक सहा अंशाचा पूरक कोण? एक सहा अंशाचा पूरक कोण बरोबर एक सहा अंशाचा पूरक कोण बरोबर 180 मधून काय वजा करायचं एक सर. पण त्यांची वजाबाकी होऊ शकत नाही म्हणून तिथं उत्तर संपून जातो. उलट उलट चांगलं आहे सप्लिमेंटरी अँगल ऑफ एक्स डिग्री. ओके जमेल ना? इझी आहे एकदम. हा एक लास्ट गणित दाखवतो आणि मग तुम्हाला याच्या संदर्भातला होमवर्क देतो. सप्लिमेंटरी अँगल्स हे पूरक कोण, पूरक कोण समजले पाहिजे बाळांनो तुम्हाला. ओके बाळांनो, तर पूरक कोणाच्या संदर्भात हे गणित शिकताय तुम्ही. समजा 120 पूरक कोण काढायचा आहे, कसं काढणार सांगा का? 120 अंशाचा पूरक कोण, 120 अंशाचा पूरक कोण बरोबर, पूरक कोण बरोबर 180 मायनस 120 करा वजाबाकी, तर उत्तर येईल 60 अंश. असे काढायचे पूरक कोण. दोन्ही कोणांमधला फरक पण लक्षात घ्या, कोटी कोण आहे की पूरक कोण ते पण कळालं पाहिजे आणि कसं ओळखतात ते पण लक्षात आलं पाहिजे. ओके, तर याच्या संदर्भातला होमवर्क मी तुम्हाला देतो आणि आणखी एक होमवर्क मी तुम्हाला देणार आहे. आता तुम्हाला या कोणांचे पण पूरक कोण काढायचे 6, 7, 8, 9, 10 ओके आणि 11 आणि 12 एवढे गणित तुम्हाला करायचे. समजा 6व्या याच्यात मी देतोय तुम्हाला 130 अंश, 7व्या याच्यात देतोय मी तुम्हाला 55 अंश, मग 170 अंश, मग फक्त 40 अंश, मग फक्त 90 अंश, मग फक्त एक अंश, सॉरी एक झालाय तुमचा ए अंश आणि मग वाय अंश. तर यांच्या सगळ्यांचे तुम्हाला काय काढायचे सप्लिमेंटरी अँगल्स, सप्लिमेंटरी अँगल्स काढायचे. आणि एक प्रश्न आणखी देणार आहे मी तुम्हाला होमवर्कला, तो पण तुम्ही लिहा आणि व्हॉट्सॲपवरती दोन्ही पण प्रश्नांची उत्तरं दाखवा. आणि याचा जो सराव संच आहे तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तुम्ही आता फक्त दोन्ही कोण व्यवस्थित समजून घ्या, कोटी कोण आणि पूरक कोण, आणि त्यांच्या दोघांच्याही व्याख्या पाठ करा. आणि व्याख्या पाठ झाल्या असेल तर तुम्ही मला त्या इंग्लिशच्या पिरियडला म्हणून दाखवणार आहात व्याख्या. ओके, आपण तो इंग्लिशचं लेक्चर घेऊ ऑनलाईन, तेव्हा तुम्ही मला दोन्ही व्याख्या म्हणून दाखवायचे आहे, कॉम्प्लिमेंटरी अँगल्स सप्लिमेंटरी अँगल्स. ओके ओके बाळांनो, मी तुम्हाला आणखी एक प्रश्न होमवर्कला देतो. हा पण होमवर्कलाच प्रश्न आहे की तुम्हाला मी दोन कोणांची मापं दिली होती, ही मापं बघून तुम्हाला सांगायचं आहे की ही कोटी कोण आहे की पूरक कोण आहे, कॉम्प्लिमेंटरी अँगल्स आहे की सप्लिमेंटरी अँगल्स आहे. तर साहजिक आहे तुम्हाला बेरीज करून बघावी लागेल. बेरीज जर 90 आली तर कोटी कोण आणि बेरीज जर 180 आली तर पूरक कोण. आता सांगा यांची किती, 50 आणि 40 किती येतील, 90 येतील की 180 तर 90. म्हणून आपल्याला यांना उत्तरामध्ये काय सांगावं लागेल की हे कोटी कोण आहे, म्हणजे नाव घ्यायचं फक्त कोटी कोण, कॉम्प्लिमेंटरी अँगल्स, कॉम्प्लिमेंटरी अँगल्स. ओके, तसंच तुम्ही हे बाकीचे करा. ओके इझी ना, जमेल तुम्हाला. आणि हा एक प्रश्न, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 प्रश्न मी तुम्हाला होमवर्कला दिलेले, त्यातला एक मी ऑलरेडी तुम्हाला सोडून दाखवलेला आहे. ओके, आणि हे पण एक बघा, हे पण एकदम इझी गणित की यांचे हे दोघं एकमेकांचे पूरक कोण आहे, हे दोघं जर एकमेकांचे पूरक कोण आहे तर प्रत्येक कोणाचं माप काढा. तर हे तुमचं ऑलरेडी झालंय असं टाईपचं कोटी कोणांच्या मध्ये. तर तुम्हाला काय करावं लागतं, हे 130 आणि 110 यांची बेरीज आता 180 घ्यावी लागते. 180 का बरं 180? कारण ते एकमेकांचे काय आहे पूरक कोण आहे ना ते. म्हणून मग हे एक्स आणि एक्स किती एक्स करावं लागतं, 2x. आणि हे -30 आणि हे -10 आहे म्हणून दोघं सारखे चिन्ह आहे म्हणून -40 होतं. जर हे -30 असतं आणि अधिक असतं तर वजाबाकी झाली असते. इथं कधी बेरीज होईल कधी वजाबाकी होईल अंकांची ते तुम्हाला माहितीच पाहिजे. आणि 180 मग हे 2x बरोबर 180 मध्ये -40 मध्ये +40 करा. हे वजा असेल तर पलीकडे जाऊन प्लस होतात आणि प्लस असेल तर मायनस होतात. मग किती येते बेरीज, वजाबाकी 220 येते बेरीज. मग एक्स काढताना 220 ला कितीने भागा, 2 ने, तर एक्स बरोबर 110 अंश येते बघा. आलं का? आणि म्हणून तुमचा एक कोण जो असतो ना पहिला, तो एक्स -30 की नाही, तर एक्सच्या ऐवजी 110 भरा, तर 110 - 30 बनेल. आणि मग 110 - 30 गेले तर खाली उत्तर 80, एक कोण 80. आणि दुसरा एक्स -10 म्हणजे 110 मधून परत 10 वजा करा तर तो 100 अंश बघा. बघा हे एकमेकांचे पूरक कोण आहे की नाही 80 आणि 100, हा त्यांचं कोवड्यात माप होतं तर ते तुम्हाला करावं लागलं. हे नीट गणित समजून घ्या आणि हे गणित याचं होमवर्कला मला करून दाखवा. ओके, शॉर्टकट मध्ये देतो पूरक कोण वाला गणित आहे. समजा x - 40 फॉर्मात x - 20 दिलं तुम्हाला, अधिक 20. ओके, आणि एक समजा y
वजन दहा वाहे वजन सत्तर हे पण दोन गणित हे दोन गणित मी तुम्हाला होमवर्क करायचे ओके तर तुम्हाला लक्षात येते सगळ्यांना आपण तिसरी जोडी शिकतोय पूरक कोण त्याच्या अगोदरची जोडी होती कोटी कोण आणि त्याच्या अगोदरची जोडी होती संलग्न कोण पण कोटी कोण आणि पूरक कोण जास्त महत्वाचे आहे तर तिन्ही व्याख्या तुम्ही नीट पाठ करा आता इंग्लिशचं जे लेक्चर होईल आपलं त्याच्यात मी तुम्हाला ह्या व्याख्या विचारेल तर तुम्हाला सांगता आले ओके बाळांनो